हाय स्टूडेंट्स, वेलकम बैक टू माय चैनल एजुकेशन शैडो विद वीजे। टुडे आई एम गोइंग टू एक्सप्लेन यू माय इंग्लिश बुक 3 मराठी मीडियम दिस टॉपिक। अ लॉट ऑफ वर्क टू डू ये टॉपिक मैं आपको आज एक्सप्लेन करने वाली हूँ। ओके, अ लॉट ऑफ वर्क टू डू मीन्स कि हमारे पास बहुत सा काम है करने के लिए। आज आपल्याकडे खूप कामं आहेत करण्यासाठी। ओके, मी मधून मराठीत आणि हिंदीत दोन्हीमध्ये मी एक्सप्लेन करेल। ओके, आता काय लिहिले बघा इथे। फर्स्ट, लुक ॲट द पिक्चर्स, लिसन अँड रीड अलाउड। चित्रे पहा, ऐका आणि मोठ्याने वाचा। ह्याचा अर्थ काय की हे आपल्याला फोटोज बघायचे आहेत आणि आपल्याला ऐकायचं आहे, लिसन आणि लाऊडली रीड करायचं आहे। बघा इथे फर्स्ट ना एका या साईडला ना सगळे अमितची फॅमिली दाखवली। बघा, दिस इज अमित्स फॅमिली। लेफ्ट साईडला दिस इज अमित्स फॅमिली। हा अमित आहे, हा कोण आहे बरं मुलगा? हा अमित आहे। ये एक बॉय है और उसका नाम अमित है। नेक्स्ट, उसके नीचे क्या है? अमित सिस्टर मीन्स अमितची बहीण। अमित सिस्टर मीन्स अमित की बहन। फिर उसके बाद यहाँ पर अमित्स मदर। फोटोज़ देखो, आप लोग फोटोज़ पहचान लो कि कौन है। अमित की मम्मी है, फ़ोटो पहचान लो। फिर ये अमित्स फादर है, ये कौन है? अमित के फादर है। ये अमित्स की ग्रैंड मदर है, ही अमितचे पप्पा आहेत। ही ग्रैंड मदर म्हणजे आजी, पप्पांची मम्मी, जिसको हम दादी भी बोलते हैं। और ग्रैंड फादर मीन्स कि पप्पांचे पप्पा, आजोबा ना, या कोणी बाबा बोलवतो, कोणी आजीला आई बोलवतो ना। ग्रैंड फादर मीन्स दादाजी। कळले? ही फॅमिली मेंबर्स आहेत। आता हे लोक काहीतरी काम करत आहे, बघा, काहीतरी ॲक्शन करत आहे, काहीतरी काम करत आहे। आता ते काय काय काम करते ते इथे बघा। इथे तुम्हाला फर्स्ट फोटो दिसत असेल ना फोटो, की इथे काय दाखवलं आहे? ॲट्स अमित्स होम देअर इज अ लॉट ऑफ वर्क टू डू एव्हरी डे। अमितच्या घरी रोज खूप काम असतं करायला। एव्हरी डे मीन्स रोज, लॉट ऑफ वर्क टू डू म्हणजे खूप कामं। प्रत्येकाच्याच घरी, आपल्या घरी पण भरपूर कामं असतात, रोजचे डे टू डे कामं असतात ना आपल्या घरी पण। आता बघा इथे कोण कोण आहे? ही अमितची दादी आहे म्हणजे आजी आहे, हे अमितचे पप्पा आहेत आणि ही अमितची मम्मी आहे। हे तिघं मिळून काय करत आहे? तो कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे, जेवण बनवणे, खाना बनाना। ओके, मम्मा चपाती लाटत आहे, आजी काहीतरी लाडू बनवत आहे ना, आणि पप्पा काहीतरी भाजी, काहीतरी वेजिटेबल्स म्हणजे भाजी बनवत आहे ना, खाना बना रहे। कुकिंग मीन्स खाना। अभी ये साइड देखिए क्या दिया दिखाया है, यहाँ पर स्वीपिंग मीन्स उसकी मम्मी क्या कर रही है? झाड़ू मार रही है, कचरा उठा रही है, क्लीन कर रही है घर को। ओके, नाउ नेक्स्ट, वॉशिंग क्लोथ्स। आता इथे कोण कोण कपडे धुवायला बसले बघा? हे अमितची मम्मा आहे आणि अमितची सिस्टर आहे, बहीण आहे, हे दोघं मिळून काय करत आहे? कपडे धुवत आहे। तर मम्मी काय करते? कपड्यांना साबून लावून घासून वगैरे देते आणि तिची बहीण काय करत आहे? मम्मीला हेल्प करत आहे, मदत करत आहे। तो वो क्या कर रही है उसकी सिस्टर? वो कपड़ों को पील रही है, मतलब धोखे होने के बाद हम पील के रखते हैं ना कपड़ों को, वो कर रही है। और फिर उसके बाद देखो यहाँ पर अमित के पप्पा है, ये अमित है, ये दोनों क्या कर रहे हैं? कपड़ों को फोल्ड करके रख रहे हैं, फोल्डिंग क्लोथ्स मीन्स कपड़ों को घडी करून ठेवणे। आपण बघा कपडे सुकल्यानंतर काय करतो, कपड्यांना घड्या घालून ठेवतो ना, ते करत आहे। नेक्स्ट, टायडिंग अप मीन्स वॉट? की हे जे खेळणी घरभर पसारा झाला आहे, जो घरभर खेळणी पुस्तकं इथे तिथे आपण खेळून झाल्यावर ठेवतो या अभ्यास करून झाल्यावर ठेवतो, ते हे सगळे ते उचलत आहेत। ठीक आहे, टायडिंग अप म्हणजे जे पण पसारा आहे ते नीट करत आहेत, ते लोक व्यवस्थित ठेवत आहेत। नाव, वॉशिंग पॉट्स अँड पॅन्स। आता भांडी घासत आहेत, स्वयंपाक झाला, जेवणं झाले, त्यानंतर आपण काय करतो? भांडे घासतो की नाही? तर इथे ते लोक पॉट्स आणि पॅन घासत आहेत, मम्मी आणि पप्पा। अमितचे मम्मी पप्पा काय करत आहे? पॉट्स आणि पॅन घासत आहे। अमितचे आजोबा काय करत आहे? पेपर व्यवस्थित न्यूजपेपर लावून ठेवत आहेत। आणि आजी काय करत आहे? कप्स अँड सॉसर धुवत आहे। कप्स अँड सॉसर, वॉशिंग कप्स अँड सॉसर म्हणजे कप बशी।
आपण चहा पितो ना ते धुवून ठेवत आहे. ओके नेक्स्ट पेज. नेक्स्ट पेज पर काय आहे, ही अमितची आजी आहे, ती ब्रिंगिंग वेजिटेबल्स. आणि त्यांच्याबरोबर कोण गेली आहे, तर अमित सिस्टर गेली आहे, अमितची बहीण गेली आहे. कोण गया आहे, अमित की दादी और उसकी सिस्टर. क्या लाने गए हैं, वो लोग सब्जी खरीदने गए हैं और वो लोग लेकर आ रहे हैं, ब्रिंगिंग वेजिटेबल्स. अभी अमित के दादाजी और अमित के पप्पा क्या कर रहे हैं, देखो यहाँ पर वो लोग क्लीनिंग कर रहे हैं, सब साफ़ कर रहे हैं, है ना. और यहाँ पर देखो इसके अमित के मम्मी पप्पा और अमित, ये तीनों जन क्या कर रहे हैं, ब्रिंगिंग थिंग्स फ्रॉम द मार्केट. वो लोग क्या कर रहे हैं, ब्रिंगिंग थिंग्स फ्रॉम द मार्केट. ठीक है, समझ में आया, ये सब काम वो लोगों ने किया है. ओके माथा इथे काय दिले बघा बरं. नाउ लुक ॲट द पिक्चर्स अँड से हू डज द फॉलोइंग. हे पिक्चर्स आपल्याला बघायचे आहेत आणि आपल्याला सांगायचे आहेत की हे कामं कोणी केलेत. हे वरती पिक्चर्स दाखवले आहेत, त्याच्यात कामं काय काय कोणी कोणी केले ते आपण पाहिलं होतं की नाही. मग आता चित्रे पाहून खालील कामे कोण करते ते सांगा. ठीक आहे, आता फर्स्ट हे मॅच द फॉलोइंग आहे, ह्याला आपण बोलतो ना मिळवा, जोडिया मिळवा, जोडिया जुळवा, ते आहे जोडिया मिलाव. कुकिंग, कुकिंग कोणी केली होती बरं, आपल्याला ते सांगायचं आहे. नाही, हे ना मॅच द फॉलोइंग नाही आहे, सॉरी स्टुडंट्स, हे मॅच द फॉलोइंग नाही आहे. आपल्याला हे फक्त कोणी कोणी कामं केले ते सांगायचे. हां, हे ऑप्शन ए. आता फर्स्टवालं हे कुकिंग कोणी केलं होतं बरं, कुकिंग अमित्स मदर. हे बघा इथे अमित्स मदर, अमित्स ग्रँड मदर अँड अमित्स फादर. कुकिंग कोणी कोणी केलं होतं बरं, तर आपल्याला कुकिंगमध्ये काय लिहायचं आहे की अमित्स मदर, अमित्स फादर अँड अमित्स ग्रँड मदर. नेक्स्ट सेकंड बघा काय आहे, क्लिनिंग. आता क्लिनिंग कोणी कोणी केलं, तर अमित्स ग्रँड फादर अँड अमित्स फादर. हे दोघांनी क्लिनिंग केलं ना, तर ते दोघांचं नाव लिहायचं. नाव टायडिंग अप, आता टायडिंग अप कोणी केलं होतं बरं, अमितनी आणि अमितच्या सिस्टरनी, दोघांनी मिळून हे सगळं पसारा उचलला होता ना, तर ते दोघांचं नाव येणार तिथे. नेक्स्ट काय आहे, वॉशिंग क्लोथ्स. क्लोथ्स कोणी धुतले होते बरं, तर अमित्स मदर अँड अमित सिस्टर. इथे बघा अमितची मम्मी आणि अमितची सिस्टर धुवत आहे ना वॉशिंग क्लोथ्स, तर हे दोघांनी केलं होतं. नेक्स्ट नेक्स्ट काय आहे, फोल्डिंग क्लोथ्स. आता फोल्डिंग क्लोथ्स कोणी केलं होतं, तर अमितच्या पप्पांनी, अमित फादर अँड अमित दोघांनी. ओके नेक्स्ट काय आहे बघा बरं, वॉशिंग पॉट्स अँड पॅन. आता वॉशिंग पॉट्स अँड पॅन कोणी धुतले होते बरं, तर अमित फादर अँड अमित मदर. ओके कसं कळलं बघितलं, पिक्चर्स बघून कसं करायचं. नेक्स्ट वॉशिंग कप्स अँड सॉसर. कप्स अँड सॉसर कोणी धुतले होते, तर अमित ग्रँड मदर, अमित ग्रँड मदर. ओके अमितच्या ग्रँड मदरने. ठीक आहे, अमित्स ग्रँड मदर. ओके इथे आहे, सॉरी. नाव नेक्स्ट स्वीपिंग कोणी केलं होतं बरं, अमित्स मदर. अमितच्या मम्मानी केलं होतं ना, हे बघा इथे अमित्स मदर. कोणी केलं होतं, अमित्स मदर. नेक्स्ट ब्रिंगिंग वेजिटेबल्स. वेजिटेबल्स कोणी आणले होते बरं, वेजिटेबल्स अमित सिस्टर अँड अमित्स ग्रँड मदर. ओके लास्ट ब्रिंगिंग थिंग्स फ्रॉम द मार्केट. ब्रिंगिंग थिंग्स फ्रॉम द मार्केट कोणी आणलं, तर ब्रिंगिंग थिंग्स फ्रॉम द मार्केट अमित, अमित फादर अँड अमित मदर, हे तिघांनी आणले होते ना. ओके तर हे झालं हा चॅप्टरचा एक्सप्लेनेशन. ओके स्टुडंट, थँक्यू फॉर वॉचिंग.